आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीचे कांदा बाजारभाव दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजीचे. नाशिक डिंडोरी वणी येथील बाजारभाव आवक आहे 340 नग. बाजारभाव 1 नंबर कांदे 1200 ते 1687, 2 नंबर 900 ते 1100 रुपये, खाद 200 ते 700 रुपयेपर्यंत बाजारभाव होते. पुढील बाजारभाव कळवण, कळवणमध्ये 1 नंबर कांदा 1500 ते 1700, 2 नंबर 1200 ते 1400, 3 नंबर 800 ते 1100, खाद 100 ते 400, आवक एकूण 435 वाहण्याची झाली होती. मनमाडमध्ये उन्हाळ कांदे जास्तीत जास्त 1144 रुपयापर्यंत विकले गेले, आवक 210 नगाची. लाल कांदे 5 नग जास्तीत जास्त 2100 रुपयापर्यंत बाजारभाव होता. पुढील बाजारभाव देवळा नाशिक, उन्हाळ कांदा 1200 ते 1925 रुपये असा होता. 1 नंबर कांदा 900 ते 1225, 2 नंबर 700 ते 850, 3 नंबर 500 ते 700, गोल्टा 750, गोल्टी 300 ते 410, खाद चोपडे 170 ते 500 रुपये असा बाजारभाव होता. आवक अंदाजे 5000 क्विंटल होती. पुढील बाजारभाव पिंपळगाव बसवंत, आवक 445 नग. बाजारभाव गावठी कांदे 650, 2100 ते 1400, गोल्टी 1300 पर्यंत विकली गेली. पुढील बाजारभाव लासलगावचे, लासलगावमध्ये आवक 28 क्विंटल लाल कांदा व 472 नग हे उन्हाळ कांद्याचे होते. उन्हाळ कांद्याला 600, 1651 ते 1251 असा बाजारभाव होता. लाल कांदे 1102 ते 1881 रुपयापर्यंत विकले गेले. पुढील बाजारभाव विंचूर, आवक 441 वाहण्याची. उन्हाळ कांदा 500 कमीत कमी, जास्तीत जास्त 1651, सरासरी 1300 रुपयापर्यंत बाजारभाव होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल शेअर व लाईक नक्कीच करा.